आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीत शांतता समितीची बैठक। आगामी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी येथे सर्वपक्षीय नेते व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली। यावेळी कळवण पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांनी मार्गदर्शन केले। दिंडोरी पोलीस ठाण्याच्या वतीने येथील मशिदीत मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सर्वपक्षीय नेते व अधिकारी यांची बैठक घेण्यात आली। कळवण पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत सूचना केल्या व भोंग्यांची रितसर परवानगी घेण्याचे आवाहन केले। रमजान ईद मुस्लिम बांधवांनी शांततेत साजरी करावी असे आवाहन तहसीलदार पंकज पवार यांनी केले। यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, चेतन लोखंडे, राजेंद्र लहारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड, भाजपा माजी तालुकाध्यक्ष विलास देशमुख, मनसे तालुका प्रमुख अमोल उगले, शहराध्यक्ष अभिजित राव, अमोल राजे, सुधाकर चारोस्कर, नितीन धिंदळे, निलेश गायकवाड आदींसह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते। रेनबो न्यूज करिता अशोक निकम, दिंडोरी। किंवा ईद सारख्या कार्यक्रमामध्ये अनेक हिंदू बांधव ज्या आहेत शिबिरीने सहभागी होतात आणि मुस्लिम बांधवांच्या आनंदामध्ये ते आपला आनंद त्यांना देण्यामध्ये सहभाग घेतात। मला वाटतं ही भारताची वेगळी ओळख जी आहे ही आपल्याला या ठिकाणी विशेष उल्लेख आणि सांगावीशी वाटेल। आणि आता आपण सर्व वक्त्यांनी सांगितलं की दिंडोरी शहर हे शांतता प्रिय आहे, वादच नाही आहे की वेडिंग म्हणजे एक औपचारिकता आहे आपली, कारण आपल्याला ती एक घ्यावी लागते। त्यानिमित्ताने तुम्ही आम्ही सगळे एकत्र येतो, इतर वेळेला काय होतं आपल्याला सगळ्यांना वेळ मिळतोच असं नाही, किंवा आम्ही पहिल्यांदा बऱ्याचपण एकदा आल्यानंतर भेटतोय पाहतोय, किंवा तुमच्यापैकी बरेचसे लोक तुम्हाला आता पहिल्यांदा पाहताय की काही मुलं आहेत, त्या मुलांना मी कधी भेटलेलो बघितलं नाही त्यानिमित्ताने किंवा कोणतरी अधिकारी पोलीस आपल्याकडे आले ते काहीतरी सांगतायत, ते मुलं त्या ठिकाणी ऐकतायत मी काय बोलतो, ही सगळ्यात महत्वाची बाब याच्या अनुषंगाने आहे। मला माहिती आपल्याकडे काही होणार नाही, तुम्ही लोक तेवढी शांतता प्रिय आहेत आणि बऱ्याच लोकांनी आता कोविड संदर्भातल्या की दोन वर्ष आपण सगळे पोलीस डिपार्टमेंटकडून आमची ईदनिमित्त रमजान याच्याकरता जे आज इथे शांतता कमिटीची मीटिंग घेतली आणि आमची सर्व मुस्लिम कमिटी आणि मुस्लिम पंच इथे हजर होते आणि पुढे सुद्धा जी आता ईद येईल 3 तारखेला सुद्धा शांततेने आम्ही सर्व जे बी सरकारचे नेम आहेत ते आम्ही पालन करू आणि सर्वांचे मी आलेले पोलीस डिपार्टमेंट यांचे आभार मानतो आणि सर्व मुस्लिम समाज त्यांचा आभारी आहे। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।